माई अंजी माझी पुरी आलीस थांब 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 आलीच मी अगं माई बस संजय तू बस बरं का मी तुझ्यासाठी खायला घेऊन येते अगं नको तू बस इथे आधी तू कशी आहेस तू बाई मी बरी आहे तू कशी आहेस मी बरी आहे अगं पण मी एकलीच आलीस ग अगं नाही वरुण कामात आहे ना म्हणून त्याला यायला नाही जमलं असणार असणार कामात असणार नाही मोठी माणसं आहेत ग ती कामातच असणार म्हणजे आणि चुकलं ग माझं म्हणजे चुकलं मला माफ कर ग आजी नाही घरची मला माफ कर माई असं का बोलतेस तू अग हे सप्न भोगतीस ती माझ्यामुळेच भोगतीस ग तू हे माही अग खरच मी काही नाही भोगते मी मी खूप खुश आहे किती दिस ग आजी किती दिस हे बघ आजी हे समजा जर मला माहित असत ना तर मी तुझं लगीनच करून दिलं नसतं ग आजी मी लगीनच करून दिलं नसत ग माई अग कोण किती जगणार ते कोणालाच माहित नसत आणि माझ्या नशिबात जे काही जगणार ना ते वरुण बरोबर आहे आणि मी त्यातच खूप खुश आहे माई तुला तरस नाही असं का म्हणतेस ग माई अग मला खरंच तिथे काहीच त्रास नाहीये काय कमी आहे ग त्या घरात मला जे हवं असत ना ते माझ्या समोर हजर होत आणि ती घरातली बाई शुभांगी ताई आल्या होत्या समजा सांगितलंय त्यांनी मला म्हणजे म्हणजे तिनं तुला तरस तर नाही ना ग दिला काय म्हटली ती हा काय बोलली सांग की ग अग माई अग आजी ह्या समजायला तरस नाही तर काय म्हणतात ग माझ्या पोरी सांग की ग हे आजी अग बोल की अग सांग कोण आहे ती काय म्हणली तुला सांग की ग का बोलणारच नाहीस तू काय माई अग कोण बाई कुठली बाई मला खरच काही कळत नाहीये ग माही अग हे काय तू देवाला अजून दिवे नाही लावलेस जा अग तू नाहीस ना मनच लागत नाही बघ कशात आता तू आलीस ना जी आली आली मी आले आले वरुण तू अजून इथेच म्हणजे अंजली एकटीच गेली का माहेरी हो का माझा मूड नव्हता वरुण अरे लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी जाताना जोडप्याने जाण्याची प्रथा आहे सॉरी सॉरी म्हटलं की झालं ना आई जर मुळात लग्न ही गोष्टच मनापासून झाली नसेल ना तर त्याच्या पुढच्या गोष्टी मनापासून होतील असं का वाटतंय तुला काय झालं काही नाही बघतीये तू खरंच इतका स्वार्थी झालायस का मला भास होतोय
त्यात कसला आलाय स्वार्थीपणा? स्वार्थ नाही तर काय रे वरुण? हा तुझी इच्छा नव्हती, तू नाही गेलास. अंजलीच्या इच्छेचं काय? वरुण, तुझ्या बाबांनी आणि आत्यांनी स्वतःचा स्वार्थ साधला आणि हे लग्न लावून दिलं. मरेपर्यंत भोगणारे अंजली, मग तोपर्यंत तरी तिचे दिवस सुखाने जाऊ देत की रे. वरुण, जाणाऱ्या माणसाची शेवटची इच्छा पूर्ण करावी म्हणतात. खरं तर लग्नाआधी मी अंजलीला भेटले होते की तिने हे लग्न करू नये म्हणून. नाही ऐकलं तिने माझं. एका इच्छेसाठी हे लग्न करून मरणाला सामोरी जायला तयार झाली ती वरुण. आणि ती इच्छा म्हणजे तुझ्याशी लग्न करायची, तुझ्याबरोबर संसार करायची, तुझ्यावरचं प्रेम. अरे मरेपर्यंत ते तरी दे ना तिला. अंजलीला काही होणार नाहीये ग. हे कुणी सांगितलं तुला? त्रिपुरारी महाराजांनी. आई अंजलीला काही होणार नाहीये ग. हे कुणी सांगितलं तुला? त्रिपुरारी महाराजांनी. त्रिपुरारी महाराजांनी का तुझ्या आत्याने? आधी आत्यानेच सांगितलं. ते तू होकार द्यावास म्हणून. मान्य आहे, पण त्रिपुरारी महाराज का खोट बोलतील? माहित नाही, पण त्रिपुरारी महाराजांनी सांगितलेली गोष्ट जर खरी असेल तर अंजलीच्या आयुष्यात सुरू झालेला त्रास खोटा असायला हवा. नाही, पण हे अशक्य आहे. अंजलीच्या चेहऱ्यावरची भीती खोट नाही बोलणार. भीती? त्रास? म्हणजे तुला हेही माहिती नाही की अंजलीला या घरामध्ये एका बाईच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागली? व्हॉट? हो वरुण, हो. अंजलीला पहिल्याच दिवशी या घरामध्ये ती बाई दिसली आहे. वरुण, पुन्हा सगळं तेच सुरू झालंय. जे लोपिताच्या बाबतीत झालं होतं तेच अंजलीच्या बाबतीत होतंय. फरक एवढाच होता की लोपिता वाचली, अंजली वाचणार नाही. लोपिताला तुझा आधार होता वरुण. अंजली बिचारी एकटी सहन करतेय सगळं, ते सुद्धा तोंडात चकार शब्द न काढता. मी सांगायचं काम केलंय. खरं खोट तू ठरव. अंजली, आई भेटली? हो. काय म्हणाली? सगळं ठीक ना? हो, बरी आहे. विचारत होती जावई बापू नाही आले का, पण मी सांगितलं तू कामात आहेस म्हणून नाही जमलं यायला. खरं तर मी यायला हवं होतं, पण जाऊन येईन मी एकदा. अंजली, तू कशी गेली होतीस? चालत.
का? अगं आपली गाडी घेऊन जायची ना, कशाला उगाच चालायचा त्रास? तू इतकी काळजी करतोयस बघून खरंच खूप मला बरं वाटतंय. अंजली मला एक सांग, तुम्हाला काहीच का नाही सांगितलंस? कशाबद्दल? बोल ना, कशाबद्दल? तुझं लॉकेट कुठे आहे? माझं लॉकेट? अगं तेच विचारतोय, कुठे आहे तुझं लॉकेट? नाही माहित. कुठे पडलं असेल? आणि ते मला मिळालंच नाही तर? आता आम्हाला निघायलाच हवं. पण महाराज, तुम्ही काहीच वर्तवलं नाही, आता पुढे काय? मला नाही सांगता येणार. महाराज, तुम्ही हे बोलताय? आजपर्यंत या घराच्या बाबतीत तुम्ही इतकी भाकीत केलीत आणि आता हे बोलताय तुम्ही? मी या घरात आलो होतो ते हे पाहायला की मला जाणवलेली गोष्ट खरी की खोटी, पण दुर्दैवानं ती खरी ठरली. महाराज, महाराज, आम्ही आधीच सांगितलंय की आमच्या हातून चूक झाली, पण या सगळ्यावर काहीतरी उपाय नक्कीच असेल, तो सांगा ना. आहे. काळाची पावलं ओळखणं हाच त्यावरचा उपाय, आणि जो काळाने ठरून दिलेली गणित ओळखत नाही, त्यासाठी काळही काही करू शकत नाही आणि वेळही काही करू शकत नाही. आणि या घराच्या बाबतीत तर मी फक्त एवढंच म्हणेन की आपत्ती, संकट, कित्येक वर्ष एका चुकीची वाट पाहत उभी होती, तिच्या एका इशाऱ्यासाठी. ती कोण महाराज? ती एक शक्ती जी कित्येक वर्षापासून या घरातून हद्दपार झाली होती. तेव्हापासून काळही तुमचा होता आणि वेळही तुमची होती, पण आता तुम्ही तिला परत आमंत्रण दिलंय. आता काळही तिचा आणि वेळही तिची. जय काली. आई काय भेटली का आई? हो, पण काय असा काय झाला चेहरा? भांडली शबरीशी? नाही, म्हणजे माझं लॉकेट मिळत नाहीये. लॉकेट? ते नाही का माझ्या गळ्यात असत, मी ते कधीच काढत नाही. पडलं असेल इकडे तिकडे कुठेतरी, मिळेल. नाही, आता शोधा ना जरा. लॉकेट सारखं लॉकेट? अंजली, मी एक काम करते ना, वरुणला सांगते तुझ्यासाठी नवीन लॉकेट आणे. नाही, मला तेच लॉकेट हवंय. अंजली, हे काय लहान मुलासारखं? हा आई, काही म्हणा, ते लॉकेट माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. माझ्या लहानपणापासून आहे ते माझ्या गळ्यात. शबरीने घातलं होतं का? नाही, ते माझ्या आईने दिलं होतं. म्हणजे मी जेव्हा शबरी माईला सापडले ना,
तेव्हापासून ते माझ्या गळ्यात आहे. शबरीमाई सांगत होती की ते माझ्या आईने घातले माझ्या गळ्यात. हो का? हो. अच्छा, म्हणजे तुझ्या गळ्यातलं लॉकेट हे तुझ्या जवळ असलेली तुझ्या आईची एकमेव खूण आहे. हो. मग ते शोधायला जाऊ अंजली. म्हणजे? अग, म्हणजे तुला खोलीत दिसलेली बाई जर तुला असं म्हणत असेल की मी तुझी आई आहे, तर त्या लॉकेटच्या साह्याने ती बाई कुठून आली, कुठे जाते, कोण आहे ती बाई हे सगळं शोधून काढता येईल आपल्याला. म्हणून अंजली आपल्याला लॉकेट सापडायलाच हवं. शोधायलाच हवं ते लॉकेट. थांब, मी शोधते. आलेच. अरे तू घाबरू नको ना, मी म्हटलं ना विराट जहागीरदार आहे तोपर्यंत काही. करतो नंतर फोन. हे लॉकेट पाहिलंय कुठेतरी.